दूरदर्शनाच्या ह्या अस्तुरी कार्यावळीत तुमका सगळ्यांक येवकार इष्टानव अस्तुरी ह्या कार्यावळीत आम्ही दरवेळा वेगवेगळ्या अस्तुरींक वेग वेग तुमच्या मुखार तांच्या त्यांच्या आयुष्याबद्दल तांच्या कामाबद्दल जाणून घेतात आज आमच्या बरोबर अशीच अस्तुरी असा जिणे फाटली पस्तीस वर्सां झाली कलेच्या क्षेत्रात ती काम करता एक बरी अभिनेत्री म्हणून गोंयभर तिणें नाव केल्लें असा आणि फाटली पस्तीस वर्सां जशी ती उमेदीन काम करताली तशीच ती अजूनही त्याच उमेदिन नाटकांनी कामां करता तिने तशें तसे भायरूय भरपूर नाटकांनी कामां केला हजारांनी नाटकांनी तिने तिका अभिनया खातीर खुबशीं इनामां खूपशी फावो पुरस्कार आसा झाले ती अभिनेत्री म्हणल्या बाय स्नेहा पुणेकर ताई तुमकां दूरदर्शनाच्या स्टुडिओत येवकार नमस्कार तर ताई म्हाका सांगात की सगळ्यात पहिली तुम्ही नाटकांनी कशी पावली म्हणजे आणि वर्षा तुम्ही पहिलेच नाटक केले या तुमका हय म्हणजे एकोणीशे एकोणनव्वदांटकांनी आयले नाटकांनी आलं म्हणजे नाट किती आमची नाटक कंपनी आशिल्ली नाटक म्हणजे नंडो काम करतालो न्ही ती सगळी जणां रामनम आशिली आणि रामनमी खातीर जाय आशिल्ले आणि तातून सगळी जाणां बोग झाली आणि हांव निवेदिता म्हणजे लहान आशिले तेन्ना एक दोन वर्सांचे आशिले एक देड दीड वर्सचे म्हणजे ताका कितें तरी जाय म्हणून हांव अशें सहज हेटन आले न्ही तेन्ना मागीर तांच्यांनी कोणें तें पळयलें आनी ही आसा न्ही म्हणप लागली ही करिना नाटकांनी काम म्हणलें हांव ना म्हणून तर म्हाका ते बेडशे साडी वानो भीत वानोशी वनोशी म्हणून हय थंय हांवें पहिले नाटक केले आणि तें बी पौराणिकच म्हाका तितली कांय खबर पूण स्कुलान बी गेल्या उपरांत म्हाका कशें हांव पाठांतर करताले आणि पेपर बरयतालें न्ही तशेंच हांवें पाठांतर केले आणि नाटक केले ते लोकांक आवडलें आनी ताज्या उपरांत अशी म्हाका नाटकां येवपाक लागलीं पूण तुमच्या फामिलींतल्यान तुमकां आयला ही कला फामिलीन कोण आशिल्ले तुमचे ना ना हाँ. ना आ, ना नाशी नाशी ना फॅमिलीन म्हणजे कशी म्हणजे कुळारची ना कोण कुळारची कोण नाटकांत म्हणजे म्हणजे भाव करताले पण केन्ना वर्सानल्यान एकदांच ते केन्नाय वर्सान एकदां नाटक वर्सान एकदां नाटक आसता पळय तेन्ना अशें करतालें हय पूण हांगा म्हणजे गेली असा नी ती सगळी नाटकांनी काम करत आली त्यांची नाटक बनीत आशिल्ली नी बनी ती नाटक फक्त आम्ही पळोवंक वचप हो केना तरी पळोव वताली हो येताली न्हिदताली इतलेच किती तो नाटका कडेन संबंध आमचं म्हणजे नाटककाराच्या घरान पावली लग्न जावन आणि नाटक सुरुवात झाली तर म्हाका सांगात की आता खूप वर्ष झाली तुम्ही नाटकां नाटक कामा करतात तर खूपशी इनामाय तुमकां मेळिल्ली असा तर थोडेशे इनामाबद्दल आमकां सांगात जे तुमकां याद येता पहिले कलाकदमीचे इनाम फाव झालं म्हणते ते तशी खंय खेळ बरे दिसले अभिनय आवडलो म्हणून असे स्टेजीरूय पळय कोण कोण पैसे म्हाका मेळटाली पूण पण पहिले कलाकदमीचे म्हाका ब गटाचे एक इनाम फावो झालं म्हणटा ते शांतता कुर्ट चालू आहे या नाटकाक दुसरे ब गटाचे अविनाश चाऱण बसले ते नाटक स्पर्धा म्हणजे कितें कसे उलयता किती ते तितके काय खबर नाशि पण अविनाश रायन सगळे बरे करून घेतले कडल्यान कर आणि बेणारी बाई खातीर म्हाका दुसरे इनाम फावो झाले ब गटा आणि तशी खूपशी मेळ्या असते खूपशी मेळ्या पण मग मागीर दोन ते म्हणजे त्यांना म्हाका कितले काय कळनाशिल्ले म्हणजे किरे वचपाक जाय हय कला अकादमी कडे वचपाक जाय थंय कला अकादमीन आणि ते इनाम हाडपाक जाय हे सुद्दां म्हाका उमेदीन करता उमेदीन करताले आणि पयलीं म्हणल्यार म्हाका तितले ह्या क्षेत्रान हांव तितले खुबशे अनवळखी आशिल्ले न्ही म्हणल्यार तितले मरून आशिल्ले आनी मागीर हळूहळू ज्ञान येऊन मागीर म्हाका इनाम फावो झाले ते परत ब गटाकूच विविधा म्हणून हा ग्रुप कल्चर गुरुदास आशिल्लो नावेलीचो तांच्यानी ब गटाकूच नाटक घाले सत्तांद आणि त्यांना म्हाका रवींद्र आमोणकर सर भाऊ ते म्हाका डायरेक्शनाक मेळ आणि तांच्या डायरेक्शनाक सकयल हांवें ब गटाक पहिले प्राइज काढले पहिले इनाम फावो झाले सत्तांदा आणि ती पण दुसरी भूमिका आशिली मेन भूमिके खातीर सम्राज्ञी आशिले सम्राज्ञी जोशी नार्वेकर पण हांव सायड हिरोईन आशि माझ रोल समको मा दुय्यम तांकां त्यांनी पहिले इनाम फावो केले आणि ताका भाषाय बी तशी म्हाका भाषा बी ती वेगळी दिल्ली गावठी दिल्ली अशी भाषा गावरान भाषा पुण्या सायडीक बी उलयता पळय ती तशी भाषा दिल्ली म्हटल्या उपरांत त्या भाषे खातीर म्हणा काय अभिनय आवडलो म्हणून म्हणा पयलें इनाम फावो जालें कितीतरी आवडला असतं भाषा किंवा तुमची कितीतरी मेहनत दिसली असते आणि केन्ना केन्ना म्हणतात नाही की केदो वडलो तुमचो कॅरेक्टर असा ते काय असणार ते केन्ना केन्ना धाकटो कॅरेक्टर सुद्धा भाव खाऊन वता म्हणता पण तसे ते तुम्ही म्हटले पण मेन भूमिका दुसऱ्याची आशिली पण oh. प्राईज तुम्हाला मेळे म्हणजे कितीतरी तुम्ही बरे कार्य केला असतले म्हणून तुम्हाला मेळा असतले oh, 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 oh. तर आता खूपशी वर्ष झाली म्हणजे फाटली पस्तीस वर्ष सुमारा तुम्ही आता काम करतात नाट्य क्षेत्रात तर फाटली पस्तीस वर्सां आनी आजुनूय तुमी कामां करतात नाटकांनी तर कितें बदल आयला कसो दिसता तुमकां जावं ते दिग्दर्शनान आसूं किंवां तांत्रीक बाजून आसूं किंवां अभिनयान आसूं कितें नाटकान असो कितें फरक आयला कसो दिसता तुमकां पयलीं कशें कितें आशिल्लें आनी आतां तुमकां कितें बऱ्यो गजाली घडल्या कश्यो दिसता पयलीं कशें पयलीं ते लोक खूब हें करताले म्हणजे कशें मेहनत खूप तंका घेवची पडटाली आताच्या भुरग्यांक चड मेहनत घेवपाची पडना कि्याक भरगे पहिलीच खरी शिकिले असता पर परत उलोपचे हे असं कशी पहिलीचे भुरगे तितले बरोबर हे हे पाठान पाठांतर करून 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 गोकमपट्टी कशी करून करून नाटकां करताले म्हणजे ते जाय जायना जाल्यार डायरेक्टर आपल्याक बडबडटलो हे करतलो ते करतलो अशें म्हणून ते कितले पहिली दोन तीन महिने रिहर्सली त्यांचे चालू हा तर महिनोभर सुद्धा रिहर्सली मारपाची गरज ना म्हणजे आता महिन्याभरात जाता त्यांच्याकडे हुशार हुशार असा हा हुशार असा आणि किती फुडे पावल्या पहिल्या नी आता सगळ्या क्षेत्रात पुढे पवल्यात हा तसे खूपसो बदल आयला आयला खूप बदल आले डायरेक्शनां खूपसो बदल आयला असता पहिलीचे डायरेक्टर वेगळे बसताले पळताले आता त्यांच्या आणि जसे जसे वर्षा बी चड मेहनत घेऊन गरज ना पहिलीचे पहिली कसे समके तांकां शिकय शिकत 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 शिकवचे तांकां कळना आता मोबाईल टेक्नॉलॉजी बीन आय गजाली हुशार झाल्या भुरगे आणि म्हणले चड सांगपाची गरज लागना असे कर तसे कर म्हणले की भुरगे करता रो

पहिली कशें कितें स्त्री कलाकारांक तितलो मान नाशिल्लो पयली जेन्ना करताले काम वेगळ्या दृश्टीकोनान पळयताले म्हण किंवा खुबशीं जाणां करपाक पळयनाशिल्ली नाटकांनी ना कामां आनी आतां कितें की खूब रिस्पेक्ट मेळपाक लागला मान मेळपाक लागला तर म्हाका सांगात की तुमचो पयलो कसो कितें अनुभव आशिल्लो आनी आतां तुमकां कशें कितें दिसता जेन्ना तुमी आतां नाटक करपाक आतां वयता पळय आनी पयली कसो बरो वायट कितें अनुभव तुमचो सांगात बरो वायट म्हणजे पयली कशें जातालें एक स्त्री कलाकार म्हणजे ती पळोवपाकूच ताका कितली गर्दी आसताली नटी आयली नटी आयली नटी <laughs> आली करताले लोक कितें बिरगे पण मागीर तेजे कडेन उलोवपाचें हें करपाचें तें सारकें पण ते एक विशिष्ट असो हें लोकूच काम करताले न्ही त्याच आमचे कडेन पळोवप जाताले त्यांचे आणि हें जातालें आता न्ही आता बऱ्या बऱ्या उच्च शिक्षित सुद्धा नाटकांनी कामं करतात हां आता सगळीच जणां नाटकांनी हुशार टॅलेंटेड भरगी सुद्धा आता बी ए बी कॉम झाली भरगी सुद्धा नाटकांनी देवता कित्याक तांकां आवडटा क्षेत्र हे म्हणून पहिली परिस्थितीक लागून लोक नाटकांनी कामां करताले आता आवड म्हणून करतात खूप मोठा बदल आसा कित्याक कला सारखी हिवू एक बरी कला कला आणि हातून आन... लोक आता शिक्षण घेवपाक लागले लागल्या लागला हंगा जर जाल्यार ते बॉम्बे वचून तरी शिकतात थंय तरी स्कूल ड्रामा स्कूलात थंय वचून डिग्री प्राप्त करून हे करून मागीर हे करतात डायरेक्शन द थोडे म्युझिक करतात थोडे आणि करतात म्हणजे ह्या कितें किती येता हे ये आता कळटा पण पहिले ते तसे नाशिल्लें ते ह्या क्षेत्रांत उतरप कितें फालतूपणा असं जात आले किद्यात ना झालं ते करप असं जात आले पण आता तसे ना आता हे क्षेत्र तितल्याच दर्ज दवरून असा आपले खंयचेच काम खंयचेच काम कमी चड अशे असणार ना बाकीच्या कामा बरोबर येऊ तितलेच इम्पॉर्टंट आसा आनी ही पहिली आतां लोकांक आणि आता लागला आनी खरें म्हटल्यार अभिनय करप तितले सोपे ना जितले पळयतना दिसता त्याच्या फाटल्यान खूप मेहनत आसता एक कलाकाराची जी एक कलाकाराकूच खबर आसा आनी एक कलेची जेक आवड असा म्हण जावं कले बद्दल तेका रिस्पेक्ट असा तेंकाच ती खबर तर म्हाका सांगात की तुमकां कसले तर कॅरेक्टर चड आवडटा आवडता म्हणच्यापेक्षा मला नी लोक इतिहासिकच नाटकां च हाडून म्हणजे इतिहासिकातलीच भूमिका लोकांना आवडत कळ सामाजिक चोडशी रोडोबाईच म्हणजे भूमिका अशा पण मला मेन म्हणजे अशी समकी विलन विलन म्हाका खूप उमेद येतली विलन विलन करची आपण अशी रागान झाड उलावचे <ंगेट> कोण दुसरी असा पय ती का मग सदांच हांवेंच कित्याक उलोवणें खावपाचें म्हाकाय तशेंच करपाक जाय अशें दिसतालें म्हाका पयलीं म्हूण लोक म्हाका तशे हाजी भुमिका दिताल्यो म्हणजे विलनाच्यो ना विलनाच्यो न्ही सादी बोळी सादी बोळी दिताले म्हाका कितें <laughs> को म्हणून कोणाक खबर कॅरेक्टरान आवडटाली आनी इतिहासीक नाटकां इतिहासीक नाटकां हांवें खूब केलीं इतिहासीक नाटकां म्हजी खूप लोक ऐतिहासिक नाटकां म्हणले की हा स्न्यांग सांगूया अशे म्हटले आणि इतिहासिक नाटकं केली हा समाजिक पौराणिक सगळेच नाटकां खूप तुमचं किंवा प्लस पॉइंट कसं दिसत म्हणजे खूप गुण असं लोकांक अभिनय किंवा आवडता असतो प्लस पॉइंट तुमचा आवाज म्हण एक्सप्रेशन्स म्हण किती अशी गजा आवडत असतली लोकांनी सांगला त्या प्रमाणे एक्सप्रेशन म्हणजे बरे आसता अशे म्हण सांगतो लोक म्हणजे म्हाका दिसता एक्सप्रेशना खातीरूच आवडटा म्हणजे तुमकां कोणाच्या एक्सप्रेशना चड आवडटा खंयचे अशे फिल्म एक्टर बी तुमी अशी पळयतात बी तेंची एक्सप्रेशना तुमकां आवडटा अशी बी ना तितली हांव ती पिक्चरां पिक्चरां चड पळयना वचना हय तर तुम्ही आता विलन म्हटले पोय तसे बरे एक्सप्रेशना हा विंदिता म्हणून आणि तुम्हाला विलनाचे कॅरेक्टर बी करत आवडतात म्हणजे अशी केव्हा टी बी पोहोच आम्ही अशी हय 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 टी व्हीर बी रियली रिअली बी पळता नी आम्ही असे विलन असा <laughs> मी एक आता कशी सॉफ्ट उलता आणि मागीर कळटा की आगे वेळ तीच विलन असे दिसता पण ते पहिलीचे विलन म्हणजे कसे आमचे ते ले की സംഗീക് म्युझिक बिजिक तसे लागताले आणि काही मोठे करून म्हणजे रडप बिडप नादातून बरे आपले आताचे विलन वेगळे झाले होय वेगळे झाले आता समके सॉफ्ट होते पण ते विलन नसता ते कळना कळना पहिलेच कसे पहिले आपले विलन म्हणजे की ते आयली करून मग खाऊ काय घेऊन तर अशी वेगळी मजा आली वेगळी मजा आली बघू मजा आली नाही लोकांमध्ये एक वेगळी मजा असली हो तो वेळाबरोबर सगळे गजाली बदलत होतानी बदलत होता तर मका सांगात की आता किती असता की खूप वर्ष झाली ह्या क्षेत्रात काम करता आणि वयाबरोबर म्हण किंवा एक अस्तुरी म्हणून केना, केना टेन्शन असतं कामा बिन करता जु खूप गजा सांभाळ्या पडतात सो केना केला के याद धरपास डायलॉग्स बी केम त्रास बी जाता म्हणजे वेळाबरोबर तितली आम्ही याद बी कमी उरप लागतात अशे बीन भी झाला कारण वडले वडले डायलॉग्स बी असतात पण केना केसे जाता कसे याद करता तुम्ही याद करता म्हणजे आता रंगभूमीचे गेली नी की व रंगभूमीचं एक ती भूमिका असता नी ती हाऊच स्वतः ती जगता म्हणजे हाऊच हे करता तोच विचार करप बाकी स्टेजीच्या बाहेर गेले का माहिती दुसरा विचार आपला विचार असता स्टेजीर गेले एकदा की थंच विचार जाय ज्यारच ती भूमिका तातुतले डायलॉग तुका याद उरतात ना स्टेजीर वचून जर ना घराकडे हे झालं असं म्हणून जर याद करीत नी जाल्यार भूमिकेच्या भायर वता भूमिकेन जर थं जाय राहू थंय स्टेजीरूच कितें उलयता ताजे कडेन आपले लक्ष जाय कळ्ळें न्ही आपण दुसऱ्याचे डायलॉग सारखे आयल्या शिवाय आपले डायलॉग पुढे वचूंक शकना म्हणजे ताजे डायलॉग कसे असतात कितें खंयचो डायलॉग तो विसरलो आपूण आपण कसे रोखडेंच उलोवपाचें माझे लक्ष असू केला झाला म्हणजे कोणी डायलॉग विसरला तुम्ही बरोबर काम करताना करता किंवा तुम्ही विसरला विसर विसरला म्हणजे हय खूप डायलॉग विसरतात म्हणजे ॲक्टर म्हणजे खूपशे जण विसरता मला कळटा ते रोखडे की विसरलो असं म्हणून विसरल्या बरोबर हा आणि रावना तो फुडला माझा डायलॉग असा तो घेऊन विसरला हा विसरू ना विसरू ना पण एक मजा सांगपाची म्हणजे त्यांना रायकर ग्रुपान काम करता न कोकणी नाटक आशिले आणि दोन मिनटांचा वेळ एक दोन तीन मिनटाचा वेळ आशिल्लो तिथल्यान ते साडी बदलून म्हाका येवपाक जाय आशिल्ली आणि साडी बदलपाक मातसो सा किदें जालें तेवटेन वचपाकूच त्रोड तो हे जायना जालो आनी भितर पावपाकूच म्हाका भित लेट जालो न्हेसता म्हणसर म्हजी एंट्री आयली त्या दोगांनी हेरम प्रभुदेसाय आनी रायकर गोविंद रायकर हांच्यानी आपलें किदें 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 डायलॉग घालून ते फुडें व्हेले थंय येता म्हणसर खुर बाबा पावत ना ती पावत ना ती इथल्यापर्यंत डायलॉग संपले त्यांचे सगळे तर तरी हा पावत ना तो एक मग खूप मजेशीर म्हणजे पावलेत ना आलो स्नेहा खोय गेले स्नेहा खोय गेले अजून <laughs> नेसता असं जाता एक एकदा म्हणजे ते अशी एक, वश... एक किस्सा म्हाका याद जाता आता असे जाता गजाली खूपदा खूपदा जाता आणि आता आसपाक येता पय म्हणून ते केना केना गजाली घडपाकूय जाय हय घडपाकूय जाय म्हाका एक सांगात की आता तुमची चली काम करता पण नाटकांनी आणि तुम्ही करता ती एक बरी ऍक्ट्रेस तर असे केन्ना जाता की तू अजूनही म्हणजे चली एक म्हणता की आवय भाषेन अजूनही करना किंवा तुमक असे केन्ना म्हणतात की चली तुमची तुमच्याकून बरी करता असे बी किती ऐकूक येतं केन्ना हय खूप जण म्हणतात की निवेदिता खूप बरे ॲक्टर म्हणजे ते अभिनय खूप बरो करता ते आयकून खूप अभिमान दिसता की ते माझे चली असा अशा म्हणून खूप अभिमान जाता की ते मजाय फुडे दोन पावला पवले हा खूप अभिमान असा लहानपणापासून मला खूप सांभाळून घेतले तर भुरग्यांनी भग्यांनी सांभाळे म्हणून हा नाटकं करू शकले नाही ती रावताली घराकडे त्यांच्यानी सांभाळं खूप सपोर्ट केलं म्हणजे मांयन मांवां बरं भरग्यांनी भरगीच राव नाशि हा कसे करतलेशिले ती रावताली हे केले पण आता जे खूप जण मला सांगता मुद्दम फोन करून तरी सांगता की अमक्या नाटकान निवेदितान बरी एव भूमिका केली त्या अगं मगा खूप समाधान खूप कोसपत गरे असे जातकच एक की म्हणतात आनंद हास्रव असे येतात म्हणजे डोळ्यां ग आपली बली आपल्याला पुढे पावत त्यांना खूप परमिसत कोण पुढे पावली आणि खरे ते खूप म्हणजे खूप बरे करता माझ्याहून खूप बरे करता आणि तुमका केना सांगता बी तुमच्या सारखेच जायना ना असे काम करा तसे काम करा बी असे विन केना सांगता ना ना तसे काय केना सांगू ना पुडकेंना सांगत जाले सुद्धा हा मला ऐकपाक जाय आवडटले किया ते तसेच त्या क्षेत्रात खूप पुढे पावलात असे मला जे दिसता कळे नी तर मला सांगा की तुम्ही खूपशी भूमिका केली कितलीशी नाटक केल्या असते तुम्ही मला दिसतं हजारांनी दोन एक हजार तरी झाले नाटक केले असते खूपशो भूमिका तुम्ही केलात तातुतली खंची तुमची आवडती भूमिका तुमक खंची तुमची केली तुमक खंची आवडलेली सामकी हांवें वीस वर्सां पयलीं अधांतरात काम केल्लें तेन्ना म्हजें वय सामकें कमी आशिल्लें आनी म्हाका साठ बायलेची भुमिका करपाची आशिल्ली वीस वर्सच्या वयार कळ्ळें न्ही खूब सामकी अवघड भुमिका जाली म्हाका ती तेच अधांतरात ह्या वर्स म्हणजे म्हाका पहिले प्रायज मेळ्ळें ताका अगटन मेळ्ळें पहिले प्रायज ऑल गोवा आनी तेंच नाटक या दोन वर्सां गेल्या काय फाटल्या वर्सा किती तरी निवेदितान त्याच भूमिके पहिले प्राइज काढले इतल्या वर्सांनी म्हणजे वीस वर्सांनी ते कलिग्स असले नाही त्या त्यांच्यानी सुद्धा म्हाका मेसेज करून हे केले की आव्हान पहिले प्राइज काढला तसेच चलयन पहिले प्राइज काढले त्याच भूमिके खाती ती भूमिका म्हाका खूप आवडले म्हणजे जगले हा आणि त्या भूमिके रडले बी स्वतच्याच भुरग्याचे कपडे जेन्ना जाळचे पडटा जितो असून ताजे पेट्रोल घालून जाळचे पडतं तेना रडपाचे ताजे कडेन असं करून असता पूण पण हा पळयता केन्ना म्हाका रडून येऊपूक लागले आणि सगळी गळत रावली आणि केन्ना पड्डो हे जालो ते म्हाका कळत नाही इतली हांव भूमिका ते झाले तरी नाटक हांव रडत आशिल्लें इतलें म्हाका तातूंत हें जालें आनी ती भुमिका म्हाका खूब आवडली हय तर खंयची एक भुमिकेंतली तुमी एक बारीकसो डायलॉग घेवन आमकां दाखोवंक शकता आतां हाली गेल्ले म्हणल्या उपरांत हांवें संशय कल्लोळ केला हाँ हाँ। ते एक मजेशीर म्हणजे ते करपाकूय म्हाका नाटक आवड आवडटा आवडटा म्हणजे ती भुमिका कशी असे रडूबाई कशी तशी ना कणखर कशी असा एक प्रकारची आणि हे असा घोव्याचे असा संशय घेऊन ती भूमिका मला आवडतात एक बारीकसो डायलॉग म्हणतात कुत्रा का बरं भुंग का रे हगोबाई हो हे झाडाखाली कोण दिसतंय आमची खाशी स्वारी वाट आणि बसून काय करतात हो बाई हा त्यांच्या खांद्यावर हात कुणाचा बाय 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 बाई काय गो बाई पुरुष निलाज रे तरी भर दिवसा वाटेवर घरासमोर काय बाई ओ बाई 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 हां तुमची एक्सप्रेशन पैतालं हा म्हणजे तुम्ही म्हणताले नी की तुमका एक्सप्रेशन लोकांना आवडतात तुमची आवड बरं आशिल् तर मला सांगत की तुम्ही नाटकां केल्या गोया भारतली के हा so, सो, सो गोया अनुभव कसं किती आशिल हाल्ली आम्ही हेच नाटक घेऊन रत्नागिरी गेली रत्नागिरी तसे मनशा सगळे बरे म्हणजे हे दिले की लोकांनी उत्स्फूर्त दादू दिली दादू दितात थंचे लोक म्हणजे गोयातली बाबा म्हणून नाटकांत म्हणून ताळी दिले आवडली भूमिका म्हणून मुद्दाम येऊन सांगताय बी हे मोठेपण नंतर की भीतर येऊन मुद्दाम सांगता तुमची भूमिका बरी झाली असं म्हणून आणि गोयात इतलेच मर्यादित ना आणि म्हणजे बाहेर वचून एक कलाकारा करपाक काम मेळटा म्हणजे खरे खूप मोठी गजा दिल्ली सुद्धा हो। हां हां दिल्ली बी म्हाका तोच अनुभव आयो की ना तुमची भूमिका बरी झाली असे सांगले तसे तर मला सांगा की आता खूप जणांबरोबर तुम्ही काम केला तर तुमचा आवडतो दिग्दर्शक कोण गोयचं तशी एक असं सांगू शकशे ना म्हणजे मला घडयला जणी जणी पहिली पै अविनाशारी बरोबर हा काम केले तेव्हा मला तिथले काय कळू ना पण त्यांच्यानी कडल्यान करून घेतले नी ते माझे गुरुच झाले परत रवींद्र आमोणकर भाऊ ते गुरुच झाले प्रदीप वेर्णेकर त्यांच्याबरोबर त्यांच्यांनी मला एका नाटकांना दिग्दर्शन केले जुसलकर सर त्यांच्यांनी बी एकदा केले त्यांचे फक्त मार्गदर्शन आशिष एकाच एका नाटका खातून एकूच नाटक केले आणि लहान आशिष भूमिका नवीन असं त्यांच्या लक्षात सुद्धा भाग्य हो ते त्यांचे डायरेक्शन त्यांना आणि त्यांना ते वेर्णेकर सर दिप्ती वेर्णेकर प्रदीप सर वेर्णेकर ते दोघाय गोबायला ती येताली नी त्यांना तांच्या बरोबर हांवें केला म्हणजे तांच्या डायरेक्शना सकयलूय केला अशें एकट्याचेंच नांव घेवपाक म्हणल्यार बाकीच्यांचेर आनी म्हणल्यार खुबशे म्हणजे अशे खूब गुरू म्हाका मेळत गेले ताका लागून हांव घडत गेले अशें म्हणपाक जाता वा बरे गजाल सांगली तुमी की गुरू म्हाका मेळत गेले आनी हांव घडत गेले प्रत्येक मनशा कडल्यान आमी कितें ना कितें शिकत वता शिकत वता तो सूता को है सो प्रत्येक कलाकार आपलं बरोबर म्हणजे हे हावभाव कसे करपाचे हे करपाचे हे गुरुनच शिकयले नी म्हणजे कसे खंच्या का खंचे एक्सप्रेशन दिवपाचे हे आमकां कांय कळना न्ही पण ते गुरु सांगता तेन्ना आम्ही दिता पळय एक्सप्रेशन तेन्ना मागीर ते सहज म्हणजे सगळे गुरू असे कितें सांगताले हे डायरेक्टर की हे सहज करपाचे कित्याक इतलें सहज जावंक जाय की तुमी सादें जरी उलयलें तरी तुमच्या कडल्यान हे हावभाव येवपाक जाय सारखे ते कोने कोने शिकोन शिकोन हता। हता। एक वाक्य मनात धरले म्हणजे साधे उलयतना सुद्धा हे येऊक जाय जाल्यार ते मागीर सहज जाता अभिनय असे म्हणटाले म्हणून ते प्रत्येक कोणी ना कोणी किती ना किती शिकून शिकून तर आयज कालची जी पिढी असा तांकां तुम्ही किती सांगपाक सोदता एक किती मेसेज मेसेज म्हणजे पहिली सारखो आता नाटकाचं हे ना आता तुम्ही जास्तीत जास्त या मी येऊचे आणि आपली प्रगती करची कियाक ह्यातून खूप मान असा सन्मान जाता परत मोठे मोठे पुरस्कार मिळतात सगळे मिळतात त्यांना तुम्ही येऊचे असे कस शंका मनात धरचे नी असे हा सांगू सोदता कियाक त्यांच्यानी आयले त्यांच्यानी नाटकाच्या हका जर वयर पवले न फाले हे दिसतले आज बरे बरे, बरे लहान लहान भरगे सुद्धा बरी कामां करता डायरेक्शनाच्या कामा हाका पावता पहिले आमच्या बरोबर भुरगे काम करताले ते आज डायरेक्टर म्हणून डायरेक्शन दिता तेन्ना खूप बरे दिसता खरेंच खूप बरें दिसता तेन्ना तशेंच तुम्ही बी या क्षेत्रांत येऊचे आनी पुढे पुढे तुमची उदरगत जाऊची असं दिसता एक तुमचे कडल्या एक आमच्या युवा पिढी खातीर एक आशीर्वाद कसं की बरी कामा करात आणि बरी सरात वर सरा सोब खूप देव बरे करू तुम्ही आयली दूरदर्शनार आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल कडल्यान खूप खूप देव बरे करू बी